Today we will start the nomenclature and uses of surgical instruments and hospital equipments. Okay, so in this chapter we will study about the definition of surgical instruments, then we will discuss the different types of surgical instruments as well as some additional other equipments which are used in hospital in the treatment of patients and their uses. ओके या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत तर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय आणि त्यानंतर सर्जिकल इन्स्ट्रुमेंटचे वेगवेगळे प्रकार जे वापरले जातात तसेच हॉस्पिटलमध्ये जे अदर इक्विपमेंट्स वापरले जात आहेत फॉर द डायग्नोसिस और फॉर द ट्रीटमेंट ऑफ द पेशंट दॅट वी विल डिस्कस. ओके त्यांचे युजेस आपल्याला बघायचे. सो या चॅप्टरवर तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय त्याचे दोन तीन टाईप्स विचारले जातात तर तुम्हाला जे आठवत आहेत ते टाईप्स तुम्ही लिहू शकताय किंवा सर्जिकल इन्स्ट्रुमेंटची नावं दिलेली असतात आणि त्यांचा यूज विचारलेला असतो. ओके सो लेट अस डिस्कस अबाउट फर्स्ट द डेफिनेशन ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. सो व्हॉट आर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स? दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स विच आर कॉमनली यूज इन सर्जिकल ऑपरेशन्स. ओके सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय आहे तर दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स विच आर कॉमनली यूज इन सर्जिकल ऑपरेशन्स. सर्जरीमध्ये किंवा ऑपरेशन्समध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जात आहे त्यांना म्हटलं जातं सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. सो इट इज अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन. दीज इन्स्ट्रुमेंट्स आर मेड अप ऑफ मेटल अँड मेनली यूज टू ओपन अँड क्लोज द ऑपरेटिंग पार्ट्स ऑफ द बॉडी. ओके हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत मेटलपासून बनलेले असतात मोस्टली आणि ते बॉडी पार्ट्स जे आहेत ऑपरेटिंग पार्ट्स ते ओपन किंवा क्लोज करण्यासाठी यूज केले जातात. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. ओके व्हेरी सिम्पल डेफिनेशन, यू कॅन रिमेंबर इट. सो दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स विच आर कॉमनली यूज इन सर्जिकल ऑपरेशन्स. ओके सो दीज इन्स्ट्रुमेंट्स दे आर ऑफ व्हेरियस टाईप्स. ओके आपल्याला या चॅप्टरमध्ये जे वेगवेगळे टाईप्स बघायचे आहेत त्यापैकी काही टाईप्स आहेत सच ॲज सीझर्स, देन टिश्यू फोर्सेप, देन हिमोस्टॅटिक फोर्सेप, टॉवेल क्लिप्स और कॉर्नर क्लिप्स, देन डिसेक्टिंग फोर्सेप, स्कॅल्पेल्स अँड डर ब्लेड्स, निडल्स, निडल होल्डर्स, then rubber catheter, miscellaneous instruments. Okay, these are the you can say basic instruments which are used in surgery. So yancha aplyala uses baghayche kiwa vegvege types baghayche. Okay, so let us see about the first instrument known as scissors. So scissors, these are used for cutting purpose. Scissors ja ahet te kashyasathi vaparle jatat? कटिंग पर्पजसाठी वापरले जातात. सीझर्सचे जनरली पाच टाईप्स आहेत बघा. स्ट्रेट ब्लंट सीझर, स्ट्रेट पॉइंटेड सीझर, देन अँगल्ड सीझर अँड स्टीच कटिंग सीझर. ओके सो हियर यू कॅन सी इन द PDF द पिक्चर्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सीझर्स. ओके इथे तुम्हाला दिसतील वेगवेगळे ज्या सीझर्स आहेत त्यांचे टाईप्स. आता हे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत हे इन्स्ट्रुमेंट्स फार्मसिस्ट ॲज अ फार्मसिस्ट तुम्हाला का माहिती असले पाहिजे बिकॉज वी आर गोइंग टू हँडल इन केस ऑफ हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसी जर असेल तर तिथे तुम्हाला CSSD हे डिपार्टमेंट हँडल करायला लागू शकतो. अँड CSSD दॅट इज सेंट्रल स्टराईल सप्लाय डिपार्टमेंट ऑर सेंट्रल स्टराईल सर्व्हिस डिपार्टमेंट. It supplies the surgical instruments in sterile form to the operation theater. Okay, so the instruments kutle ahe, kutle instrument la kaay mhatle jato kiwa jeva demand keli jati operation theater madhya tyavelas tumhala te properly identify karun supply karta yet ahe ki nahi yasathi he tumhala syllabus madhe include kele jate. Okay, so see the first type scissors. Scissors cha apan use kaay mhatla, they are used for the cutting purpose. So see here in the PDF you can see this is the first straight blunt scissor. Blunt ka matlab hai kare yache blade jo hai te pointed nahi hai. Okay,
ते पॉइंटेड नसल्यामुळे त्याला ब्लंट सीझर्स म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याच्याच खाली दुसरा प्रकार आहे स्ट्रेट पॉइंटेड सीझर. सी द स्ट्रेट पॉइंटेड सीझर, याचं ए जे ब्लेड आहे ते कसं आहे पॉइंटेड आहे. सो स्ट्रेट पॉइंटेड सीझर किंवा ब्लंट सीझर रिस्पेक्टिवली ज्या ज्या ठिकाणी उपयोगी असतील त्या ठिकाणी कटिंग पर्पजसाठी यूज केले जातात. जिथे शार्प कटिंग लागते तिथे पॉइंटेड सीझर्स वापरले जातात. ओके, आणि जिथे पॉइंटेड सीझरची आवश्यकता नसेल तिथे ब्लंट सीझर्स यूज केले जातात. त्यानंतर ही बघा एक दाखवली आहे लिस्टर्स बँडेज कटिंग सीझर. ओके, लिस्टर्स बँडेज कटिंग सीझर दाखवलेली आहे विच इज यूज फॉर द कटिंग ऑफ द बँडेजेस ॲज द नेम इंडिकेट्स. ओके, बऱ्याच इन्स्ट्रुमेंट्सच्या नावामध्येच मेन्शन केलेलं असतं की ते कशासाठी वापरले जात आहे. आता ही आता सीझरचं नाव तुम्हाला जर स्पेसिफिकली दिलं असेल आणि विचारलं की हे कशासाठी वापरतात तर इथे लिस्टर्स बँडेज कटिंग सीझर म्हटली. मग काही वेळेस लिस्टर हे नाव ऐकून बरेच जण कन्फ्यूज होऊ शकतात. तर डोंट गेट कन्फ्यूज, लिस्टर्स बँडेज कटिंग म्हटले म्हणजे बँडेज कट करण्यासाठी ही सीझर वापरली जाते. आणि ते जरी नाही आलं किंवा ते जरी नाही सुचलं तरी सीझरचा यूज काय फॉर कटिंग पर्पज एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला तिथे अर्धा मार्क निश्चित मिळू शकतो. ओके, तसंच स्टिच कटिंग सीझर पण असते जी स्पेसिफिकली स्टिचेस कट करण्यासाठी यूज केली जाते. ओके, किंवा अँगल सीझर्स पण असतात ज्या पॉइंटेड किंवा ब्लंट असतात. जशी ही बँडेज कटिंग सीझर दाखवलेली आहे अँगल्ड आहे बघा थोडीशी बेंड झालेली आहे, तसंच या अँगल सीझर्स असतात पॉइंटेड किंवा ब्लंट. सो दिस वॉज द फर्स्ट इन्स्ट्रुमेंट नोन ॲज सीझर. त्यानंतर सेकंड इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे टिश्यू फोर्सेप. ओके, सेकंड इन्स्ट्रुमेंट कुठलं आहे तर टिश्यू फोर्सेप. दिस टिश्यू फोर्सेप्स दे आर यूज टू गेट होल्ड ऑफ टिश्यू फॉर ट्रॅक्शन और फॉर अपोजिशन. टिश्यू फोर्सेप जे आहेत ते कशासाठी वापरले जात आहे, दे आर यूज फॉर गेटिंग होल्ड ऑन द टिश्यू और फॉर ट्रॅक्शन पर्पज और फॉर अपोजिशन. म्हणजे टिश्यूज होल्ड करण्यासाठी किंवा त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण ह्या टिश्यू फोर्सेप ज्या आहेत त्या यूज करतो. हे टिश्यू फोर्सेपचे मेनली दोन टाईप्स आहेत. एक आहे बॉबकॉक्स अनटूथ टिश्यू फोर्सेप आणि दुसरी आहे टूथड टिश्यू फोर्सेप. ज्याच्यामध्ये परत सब टाईप्स आहेत ॲलेस टाईप आणि लॅन्स टाईप. ओके, इथे तुम्हाला PDFमध्ये त्याचे डायग्राम्स पण दिसतील. हे टिश्यू फोर्सेप ज्या आहेत तर टिश्यू फोर्सेप दिसतात कशा त्याच्यासाठी मी तुम्हाला हे फोटोज पण शेअर केले. ओके, त्यामुळे नावं जरी वेगवेगळी वापरली फोर्सेपसाठी तरी ते कन्फ्यूज होऊ नका. फोर्सेपचा यूज काय असणार आहे, दे आर यूज टू गेट होल्ड ऑन द टिश्यू और फॉर ट्रॅक्शन पर्पज और फॉर अपोजिशन पर्पज. ओके, सो टूथ आणि नॉन टूथ असे दोन टाईप्स असतात. ओके, टूथ आणि नॉन टूथ याच्यामध्ये डिफरन्स काय बघा, इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या खाचा दिसणार नाही. ओके, ह्या टूथ फोर्सेपमध्ये तुम्हाला खाचा दिसून येतील. बघा इथे पॉइंटेड प्रोजेक्शन दिसतंय, सो त्याला टूथ फोर्सेप म्हणतात. तर अनटूथ फोर्सेप ज्या आहेत त्या अनटूथ फोर्सेपमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोजेक्शन्स किंवा खाचा दिसून येत नाही. ओके, आणि याला क्लॅम्प असतात. फोर्सेप जे आहेत त्याला क्लॅम्प असतात जेणेकरून टिश्यूवर किती घट्ट प्रकारची आपल्याला पकड हवी आहे, होल्ड किती आपल्याला घट्ट प्रकारे करायचे यासाठी क्लॅम्पिंग सिस्टीम असते. ओके, जेणेकरून तुम्ही ते ॲज पर नीड त्याच्यातलं डिस्टन्स जे आहे ते मॅनेज करू शकता दोन ब्लेडमधले. सो बॉबकॉक्स अनटूथ टिश्यू फोर्सेप किंवा टूथ टिश्यू फोर्सेपमध्ये ॲलिस्ड टिश्यू फोर्सेप आणि लॅन्स टूथ टिश्यू फोर्सेप या सगळ्यांचा यूज काय आहे, दे आर यूज टू गेट होल्ड ऑन द टिश्यू. ओके, सो हा दुसरा प्रकार झाला इन्स्ट्रुमेंटचा. पहिला आपण सीझर्स बघितल्या, त्यानंतर दुसरं बघितलं टिश्यू फोर्सेप, त्यानंतर तिसरा आपल्याला आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे हिमोस्टॅटिक फोर्सेप. हिमोस्टॅटिक फोर्सेप इज ऑल्सो नोन ॲज आर्ट्री फोर्सेप. ओके, हिमोस्टॅटिक फोर्सेपला अजून दुसरं नाव काय आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्ट्री फोर्सेप. दिस आर्ट्री फोर्सेप इज यूज
to check the blood flow from the vessels. Okay, हे कशासाठी वापरले जाते? हिमोस्टॅटिक फोर्स आहे. इट इज यूज टू चेक द ब्लड फ्लो फ्रॉम द वेसल्स. टू चेक म्हणजे आपल्याला चेक नाही करायचं तर प्रिव्हेंट करायचं. चेकचा अर्थ काय इथे? प्रिव्हेंट करायचं. ज्यावेळेस सर्जरीमध्ये एखाद्या ब्लड वेसलमधलं ब्लड आपल्याला स्टॉप करायचं त्यावेळेस ही हिमोस्टॅटिक फोर्सेस जी आहे ती यूज केली जाते. ओके, तिचं एक्झाम्पल आहे मस्क्युटो टाईप हिमोस्टॅटिक फोर्सेस. ओके, या मस्क्युटो टाईप हिमोस्टॅटिक फोर्सेसचं पण तुम्हाला इथे दाखवलेलं आहे डायग्राम. ओके, विच इज यूज फॉर सर्जिकल पर्पज. हिमोस्टॅटिक फोर्सेस आर्टरी फोर्सेस पण म्हटलं जातं त्याला. आणि ती कशासाठी वापरली जाते? तर इट इज यूज फॉर प्रिव्हेंटिंग ऑर चेकिंग द ब्लड फ्लो. सो दिस हिमोस्टॅटिक फोर्सेस दे आर आयडेंटिफाईड बाय द फीचर्स लाईक देअर टीप इज ब्लंट. त्यानंतर ट्रान्सफर सेरेशन्स असतात या ब्लेड्सवर, आतमधल्या साईडने ट्रान्सफर सेरेशन्स असतात. अँड इट हॅज क्लॅम्प ऑर कॅच अटॅच टू द हँडल. हँडल जे आहे त्याला क्लॅम्प अटॅच असते. जसं आपण फोर्सेसमध्ये बघितलं टिश्यू फोर्सेसमध्ये, तसंच या हिमोस्टॅटिक फोर्सेसमध्ये पण क्लॅम्प असतो. ओके, ज्याच्याने आपण ॲडजस्ट करू शकतो आहे दोन ब्लेड्समधलं डिस्टन्स. ओके, सो या पी डी एफमध्ये तुम्ही जर ओपन केलेली असेल तर बघू शकता की मस्क्युटो टाईप हिमोस्टॅटिक फोर्सेस जी आहे ती दाखवलेली आहे. सो इथे बघा, सेरेशन्स दिसत आहे तुम्हाला या ब्लेडच्या आतल्या बाजूला. त्यानंतर या हँडलला अटॅच एक क्लॅम्प आहे ज्याच्याने आपण त्याच्यातलं डिस्टन्स जे आहे ते मॅनेज करू शकतो. सो दिस इज अबाउट द इन्स्ट्रुमेंट नोन ॲज हिमोस्टॅटिक फोर्सेस. द नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट वी हॅव टू सी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, दॅट इज टॉवेल क्लिप्स ऑर कॉर्नर क्लिप्स. ओके, पुढचं इन्स्ट्रुमेंट आपल्याला कुठलं बघायचं आहे? तर टॉवेल क्लिप्स किंवा कॉर्नर क्लिप्स. सो दीज टॉवेल क्लिप्स ऑर कॉर्नर क्लिप्स, दीज आर प्रिपरेटिव इन्स्ट्रुमेंट्स टू सर्जरी. ओके, ऑर वी कॅन से दीज आर द असेसरीज यूज ड्युरिंग द सर्जरी to fix the surgical towels in a manner which reduces the risk of contamination. Okay, towel clips kiwa corner clips ja ahet tya accessories mhanun vaparle jatat. Ani kasha sathi vaparle jatat hi accessories? They are used to fix the surgical towels in a manner which reduces the risk of contamination. Mhanje surgical thodkyat mhanayche mhantle tar surgical towels ja ahet te hold karnyasathi. ओके, किंवा ते एका स्पेसिफिक मॅनरमध्ये फिक्स करण्यासाठी जे आपण ॲसेसरीज वापरतो त्यांना काय म्हटलं जातं आहे? तर टॉवेल क्लिप्स किंवा कॉर्नर क्लिप्स. ओके, सो दीज टॉवेल क्लिप्स ऑर कॉर्नर क्लिप्स देर ऑफ डिफरंट टाईप्स. ओके, तीन ते चार प्रकार आहेत त्याचे. सो हियर यू कॅन सी इन द पी डी एफ द पिक्चर्स ऑफ दीज टॉवेल क्लिप्स ऑर कॉर्नर क्लिप्स. पहिला प्रकार आहे डॉयनेज टाईप. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ग्रेज टाईप. ओके, ग्रेज टाईप जे टॉवेल क्लिप आहे तिचा फोटो इथे दिलेला आहे पी डी एफमध्ये. त्यानंतर बॅकहान्स टाईप टॉवेल क्लिप इथे दाखवलेली आहे. ओके, जेणेकरून आता या टॉवेल क्लिप ज्या आहेत बॅकहान्स टाईप जी आहे ती दिसायला तुमच्या फोर्सेपसारखीच आहे. ओके, हिमोस्टॅटिक फोर्सेस सारखीच आहे थोडक्यात, फक्त तिचं पुढचं जे ब्लेड आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे, सर्क्युलर आहे, बेंट झालेलं आहे, जेणेकरून ते टॉवेल्स जे आहेत ते प्रॉपर मॅनरमध्ये फिक्स होतील. यासाठी ही बॅकहन्स टाईप जी टॉवेल क्लिप आहे ती यूज केली जाते. त्यानंतर चौथा प्रकार जो आहे या टॉवेल क्लिपमध्ये तो आहे मोइनीहान्स टेट्रा फोर्सेप विच हॅव टू पॉइंट्स ॲट ईच क्लिप. ओके, इथे तुम्ही हा टाईप बघू शकताय मोइनीहान्स टेट्रा टॉवेल फोर्सेप. ओके, इथे दोन प्रोजेक्शन दाखवलेले आहेत दोन्ही ब्लेडवर, जेणेकरून त्या टॉवेलला किंवा जे काही सर्जिकल असेसरीज आहेत त्या प्रॉपरली
विदाउट कंटॅमिनेशन होल्ड करण्यासाठी आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे पकड बसण्यासाठी या टॉवेल क्लिपवर किंवा फोर्सेपवर हे सजेशन्स जे आहेत किंवा प्रोजेक्शन्स जे आहेत ते दिलेले असतात. सो दॅट वॉज अबाउट द टॉवेल क्लिप्स ऑर कॉर्नर क्लिप्स. त्यानंतर पुढचं सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे डिसेक्टिंग फोर्सेप. ओके, डिसेक्टिंग फोर्सेपचा यूज काय आहे आणि त्याचे पण टाईप्स आपल्याला स्टडी करायचे. सो डिसेक्टिंग फोर्सेप दीज आर यूज टू पिक अप द वेरियस इन्स्ट्रुमेंट्स ऑर होल्ड द टिश्यूज. ओके, डिसेक्टिंग फोर्सेप जे आहेत ते कशासाठी वापरले जातात, टू पिक अप द वेरियस स्ट्रक्चर्स ऑर होल्ड द टिश्यूज. सर्जरी करताना ज्यावेळेस फिजिशियन्सला एखादं स्ट्रक्चर सेपरेट करायचं आहे, ओके, स्किनचा लेअर सेपरेट करायचा असेल किंवा ब्लड वेसल्स जीमध्ये येते किंवा मसल्स ज्यामध्ये येत असतील त्या सेपरेट करायच्या असतील, तर ते स्ट्रक्चर किंवा टिश्यूज जे आहेत ते होल्ड करण्यासाठी सेपरेट करण्यासाठी जे फोर्सेप वापरले जातात त्यांना म्हटलं जातं डिसेक्टिंग फोर्सेप. ओके, सो दीज डिसेक्टिंग फोर्सेप्स आर ऑल्सो ऑफ टू टाईप. ओके, इन पीडीएफ यू कॅन ऑब्झर्व द डायग्राम ऑफ दीज टू टाईप्स ऑफ डिसेक्टिंग फोर्सेप. डिसेक्टिंग फोर्सेप आर ऑफ टू टाईप, दॅट इज प्लेन डिसेक्टिंग फोर्सेप अँड सेकंड इज टूथड डिसेक्टिंग फोर्सेप. ओके, प्लेन डिसेक्टिंग फोर्सेप त्याचं वन एंड जे आहे ते पॉइंटेड असतं, आतल्या बाजूने सेरेशन्स असतात त्याच्या पॉइंटेड एंडवर. ओके, आणि त्याला हँडल जे आहे ते स्प्रिंग लाईक असतं, म्हणजे ते आपण पाहिजे तशी त्याची मुवमेंट जी आहे ती करू शकतो. दॅट इज प्लेन डिसेक्टिंग फोर्सेस. ओके, प्लेन डिसेक्टिंग फोर्सेसमध्ये जे ब्लेड आहे किंवा आपण त्याचा शाफ्ट म्हणू शकतो ते कसं असतं, पॉइंटेड असतं, त्याच्यानंतर आतल्या बाजूने त्याला सेरेशन्स असतात आणि त्याचं हँडल जे आहे ते स्प्रिंग लाईक असतं. ओके, इझिली आपण त्याला मूव करू शकतो आहे, बेंड करू शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे फोर्सेपचा, डिसेक्टिंग फोर्सेपचा, तो म्हणजे टूथड टाईप. दिस टूथ टाईप त्याचं नाव आहे मिलियन्स टाईप किंवा विक्टर बोनेस टाईप. ओके, आता ही नावं जरी आली मिलियन्स टाईप किंवा विक्टर बोनेस डिसेक्टिंग फोर्सेप असं म्हटलं तरी त्याचा यूज तुम्हाला काय मेन्शन करायचा आहे, इट विल बी यूज टू पिक अप द वेरियस स्ट्रक्चर्स ऑर होल्ड द टिश्यू. ओके, त्यामुळे नावांना घाबरून जायचं नाही, नावं कुठली जरी असली तरी पुढे काय वर्डिंग आहे ते नीट पहा. टिश्यू फोर्सेप म्हटलं आहे का, डिसेक्टिंग फोर्सेप म्हटलं आहे का, हिमोस्टॅटिक फोर्सेप म्हटलं आहे, त्यानुसार तुम्हाला तो यूज जो आहे त्या त्या इन्स्ट्रुमेंटचा तो मेन्शन करायचा. सो टूथड टाईप जे आहे मिलियन्स टाईप किंवा विक्टर बोनेस टाईप, ओके, याच्यामध्ये आणि प्लेन डिसेक्टिंग फोर्सेपमध्ये काय फरक आहे बघा, तर टूथड टाईप जे आहे त्या टूथ टाईपमध्ये आतल्या बाजूने बेंड झालेलं तुम्हाला शाफ्ट दिसतो. ओके, म्हणजे जसं दात आपला अनुकुची दार असतो एखादा, तसं इथे हे जे शाफ्ट आहे ते दोन्ही साईडने पॉइंटेड आहे आणि आतमध्ये टर्न झालेले आहे. ओके, जेणेकरून आपण जे स्ट्रक्चर होल्ड करणार आहे, पिक करणार आहे, ते प्रॉपरली सेपरेट करता यावं यासाठी ह्या टूथड फोर्सेप ज्या आहे डिसेक्टिंग फोर्सेप त्या यूज केल्या जातात. ओके, सो दिस इज अबाउट सम इन्स्ट्रुमेंट्स विच वी हॅव स्टडीड टुडे. आपण कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स बघितले आत्तापर्यंत, तर पहिल्यांदा आपण सीझर्सबद्दल बघितलं. ओके, सीझर्स त्याचे टाईप्स बघितले. सीझर्सचा मेन यूज काय, दे आर यूज फॉर कटिंग पर्पज. त्यानंतर टिश्यू फोर्सेप आपण बघितल्या, टिश्यू फोर्सेप दे आर यूज टू गेट होल्ड ऑफ द टिश्यूज और फॉर ट्रॅक्शन पर्पज और फॉर अपोजिशन पर्पज, त्याचे आपण टाईप्स बघितले. त्यानंतर हिमोस्टॅटिक फोर्सेप विच इज ऑल्सो नोन ॲज आर्टरी फोर्सेप, त्याचा यूज काय, तर इट इज यूज टू चेक द ब्लड फ्लो फ्रॉम द वेसल्स. देन टॉवेल क्लिप्स किंवा कॉर्नर क्लिप्सबद्दल आपण बघितलं, त्याचे वेगवेगळे प्रकार
अपन स्टडी के लिए कि बाबा बघितले ओके दिस टॉवल क्लिप्स और कॉर्नर क्लिप्स दे आर यूज टू फिक्स द सर्जिकल टॉवल्स इन अ मॅनर टू रिड्यूस द कंटॅमिनेशन. त्यानंतर डिसेक्टिंग फोर्सेस आपण बघितल्या त्या कशासाठी वापरल्या जात आहे, दे आर यूज टू पिकअप द वेरियस स्ट्रक्चर्स और होल्ड द टिश्यूज. ओके,